हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये मेगाभरतीविषयक एक बिग अपडेट आपण पाहणार आहोत। ते म्हणजे राज्य सरकारने 29,000 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यासाठी जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबरच विविध खात्यातील अजून जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत आणि या विविध खात्यातील नेमक्या कोणत्या जाहिराती आहे आणि किती पदांसाठी आहे याची माहितीसुद्धा समोर येत आहे। याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया राज्य सरकारची 29,000 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू, भरती मात्र निवडणुकीनंतरच। मुंबई दिनांक 16, राज्य सरकारने राज्यात वेगवेगळ्या खात्यात तब्बल 29,000 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यात सर्वाधिक म्हणजे 13,000 पदे ग्रामविकास विभागातील आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर जलसंपदा विभागातील तसेच पोलीस दलातील 7,000 पदांची भरती सुरू होईल। राज्याच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये सुमारे 1,20,000 पदे रिक्त आहेत। मध्यंतरी 70,000 पदांची मेगा भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागातील 5,780 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती। या दोन खात्यात तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती। राज्यात 80,000 पदांची भरती होणार आहे। त्यापैकी 35,000 पदांची भरती पहिल्या टप्प्यात होणार आहे। पशुसंवर्धन, जलसंवर्धन, वैद्यकीय शिक्षण विभागातील नोकर भरतीसाठी मागील डिसेंबर यंदाच्या जानेवारी महिन्यात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यात 877 वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागात 405 अभियंते, जलसंवर्धन विभागात 300 अभियंते, वन विभागात 2,000 रक्षक, 960 ऑडिट असिस्टंट व निरीक्षक आणि महसूल विभागात सुमारे 1,800 तलाट्यांच्या पदांचा भरतीचा समावेश आहे। ग्रामविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता इतर खात्यामधील भरतीसाठी लाखो अर्ज आले। प्रशासकीय विलंबामुळे गृह व जलसंधारण विभागातील 6,000 पदांच्या भरतीची व जलसंपदा विभागातील सुमारे 900 पदांच्या भरतीची जाहिरात लोकसभा निवडणुकीनंतर प्रसिद्ध होईल। या मेगा भरतीमुळे राज्यातील असंख्य तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। एकंदरीतच काय, तर या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येते की राज्यामध्ये सध्या विविध पदांकरता भरती प्रक्रिया सुरू असून उरलेल्या जलसंपदा विभाग आणि पोलीस शिपाई पदासाठी जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबरच सुरू होणार आहे आणि ही पोलीस भरती 6,000 पदांसाठी होईल तर जलसंपदा विभागामध्ये सुद्धा 900 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। एकंदरीतच काय, तर या 7,000 पदांसाठी आचारसंहितेनंतर लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती यामुळे समोर येत आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।